विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अपस्फितीचे विविध क्षेत्रावर, समाजातील विविध घटकांवर होणारे परिणाम आपण पाहिले. आज आपण पाहणार आहोत अपस्फितीवरील उपाययोजना. अपस्फिती ही अर्थव्यवस्थेची असंतुलनाची अवस्था आहे. या असंतुलन अवस्थेमध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती संतुलन पातळीच्या कितीतरी खाली आलेल्या असतात. चलन संकोच निर्माण झालेला असतो, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या मुद्रेची गरज आहे त्या गरजेपेक्षा मुद्रेचा पुरवठा कमी झालेला असतो. म्हणूनच त्याला आपण चलन संकोच असं म्हणतो की जेवढ्या मुद्रेची गरज आहे, जेवढ्या चलनाची गरज आहे व्यवस्थेमध्ये, त्यापेक्षा जर चलन कमी असेल, म्हणजेच मुद्रेचं परिमाण जर कमी असेल मागणीपेक्षा, तर अर्थव्यवस्थेमध्ये अपस्फिती जी आहे ती निर्माण होते. अशा वेळी काय करावं लागेल की समजा देशामध्ये मुद्रेची जी मागणी आहे ती मुद्रेची मागणी 500 कोटीची आहे आणि मुद्रेचा पुरवठा जो आहे, आपण छोटंसं उदाहरण घेऊ की मुद्रेची मागणी जी आहे ती समजा 500 कोटी रुपयाची आहे, परंतु मुद्रेचा जो परिमाण आहे किंवा मुद्रेचा जो पुरवठा आहे हा पुरवठा जर 400 कोटी रुपये असेल, याचा अर्थ असा की देशामध्ये मुद्रेच्या मागणीपेक्षा मुद्रेचा पुरवठा जो आहे तो कमी आहे. आपल्याला अर्थव्यवस्थेला संतुलन अवस्थेत आणायचं आहे, म्हणजे जेवढी मुद्रेची मागणी आहे तेवढाच मुद्रेचा जो पुरवठा आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण करावायचा आहे. आणि अपस्फितीचा जो काळ आहे या कालावधीमध्ये मात्र काय दिसतं आपल्याला की असंतुलन निर्माण झालेलं दिसतं. पुरवठा जो आहे तो कमी आहे आणि मागणी जी आहे ती कशी आहे, जास्त आहे. मागणी 500 कोटी रुपयाची आहे, पुरवठा मात्र 400 कोटी रुपयाचा आहे. म्हणजेच जर आपल्याला अर्थव्यवस्था संतुलन अवस्थेत आणायची असेल, म्हणजे मागणी जी आहे ती 500 कोटीची आणि पुरवठा जो आहे हाही 500 कोटी रुपयाचा आणायचा असेल, म्हणजेच मागणी आणि पुरवठा जो आहे ते दोन्ही आपल्याला काय करायचं असेल, संतुलित करायचं असेल आणि अर्थव्यवस्था संतुलन अवस्थेमध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा जो आहे हा आपल्याला संतुलित आणणं गरजेचं आहे. त्यासाठी मग सरकार वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करते आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा कुठे आणण्याचा प्रयत्न करते, संतुलन अवस्थेला आणण्याचा प्रयत्न करते. जी अशी खाली धरलेली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढून मुद्रेचा जो पुरवठा आहे तो वाढून कुठे आणलं जाते, या संतुलन अवस्थेला आणलं जाते. आणि त्यासाठी जर आपल्याला संतुलित स्थिती निर्माण करायची असेल तर मुद्रेच्या परिमाणात वाढ करून मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा संतुलित आणावा लागेल. त्यावेळेस किंमत पातळी जी आहे त्या सुद्धा कशा येतील, संतुलन अवस्थेला येतील आणि अर्थव्यवस्था ही जी अपस्फिती निर्माण झाली होती त्या अपस्फिती पासून अर्थव्यवस्थेची सुटका होईल. तर त्यासाठी संतुलन पातळीपर्यंत अर्थव्यवस्थेला आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्या विविध उपाय योजना अवलंबिल्या जातात त्याला आपण अपस्फितीवरील उपाययोजना असं म्हणतो. तर साधारणपणे कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेला अपस्फितीपासून बचावून अर्थव्यवस्थेला संतुलन पातळीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करते, त्या उपायांचा आपण या ठिकाणी अध्ययन करू. तर सुरुवातीला आपण पाहू की मौद्रिक उपाय, सुरुवातीला आपण पाहू कोणते उपाय, मौद्रिक उपाय. विविध मौद्रिक उपायांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेला संतुलन पातळीपर्यंत आणल्या जात असतं. तर साधारणपण कोणकोणते मौद्रिक उपायांमध्ये होतो, तर एक म्हणजे अतिरिक्त मुद्रा निर्मिती किंवा चलन निर्मिती, अतिरिक्त चलन निर्मिती किंवा अतिरिक्त मुद्रा निर्मिती. आपण पाहतो की केंद्रीय बँक देशामध्ये मुद्रा निर्गमनाचं कार्य करते आणि केंद्रीय बँक जेव्हा मुद्रा निर्गमनाचं किंवा चलन निर्मितीचं काम करत असते तेव्हा देशामध्ये जर अपस्फिती निर्माण झाली तर आपल्याला माहिती आहे की काय झालं, की मागणी जी आहे त्या मागणीपेक्षा मुद्रेचा पुरवठा कमी झाला. अशा वेळी सरकार काय करेल की ज्या काही चलन संकोच झाला आहे तो चलन संकोच कमी करण्यासाठी देशामध्ये नवीन जे चलन आहे ते चलन निर्गमित करेल, नवीन ज्या नोटा आहे त्या नोटा छापेल, जेणेकरून काय होईल मुद्रेच्या परिमाणामध्ये वाढ होईल. त्यासाठी देशात अतिरिक्त मुद्रा निर्मिती केली जाते आणि त्यामुळे मुद्रेचं परिमाण वाढतं आणि कशाला आळा बसतो, अपस्फिती जी आहे त्या अपस्फितीला आळा
बसतो. दुसरं म्हणजे प्रत्यय मुद्रेचा विस्तार. प्रत्यय मुद्रा, प्रत्यय मुद्रा जी आहे या प्रत्यय मुद्रेचा विस्तार करून सुद्धा देशामध्ये अपस्फितीला आळा घालता येतो. या प्रत्यय मुद्रेचा विस्तार करण्यासाठी विविध जी आपण साधनं पाहिली, कारण प्रत्यय नियंत्रण करणं हे केंद्रीय बँकेचं काम आहे, त्यासाठी जी मात्रात्मक आणि गुणात्मक जी साधन आहे त्या साधनांचा अवलंब करते आणि देशामध्ये वाजवी जो मुद्रा निर्मिती आहे, वाजवी जी प्रत्यय निर्मिती आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता प्रत्यय मुद्रा अपस्फितीच्या काळामध्ये आपण पाहिलं की मुद्रेचं परिमाण कमी झालेलं आहे, मुद्रेचं परिमाण आपल्याला वाढवायचं आहे, यासाठी मग केंद्रीय बँक काय करेल की विविध गुणात्मक आणि मात्रात्मक साधनांचा वापर करून प्रत्यय मुद्रेचा काय करेल, विस्तार करेल. चलन व्यवस्थेमध्ये प्रत्यय मुद्रेचा विस्तार झाला तर मुद्रेचं परिमाण वाढून अपस्थितीला आळा बसेल. यासाठी प्रत्यय मुद्रेचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय बँक काय करेल तर विविध साधनं पाहू की एक म्हणजे अधिकोष दरात घट करेल. काय करेल? अधिकोष दरात घट करेल. अधिकोष दरात घट केल्यानंतर आपोआपच ज्या काही चिल्ड्रन्स बँक आहे त्यांच्या व्याजदरात घट होईल आणि व्याजदर अधिकोष दर जो आहे त्या अधिकोष दरामध्ये घट करेल. अधिकोष दरात घट झाल्याबरोबर काय होणार की केंद्रीय बँक जी आहे त्या केंद्रीय बँकेच्या अधिकोष दरात घट केल्याबरोबर केंद्रीय बँकेकडून इतर बँकांना कर्ज घेणं सुलभ होईल, कमी दराने त्यांना कर्ज मिळेल. त्यामुळे चिल्ड्रन्स बँका सुद्धा कशात घट करेल? केंद्रीय बँकेने अधिकोष दरात घट केला, इकडे ज्या चिल्ड्रन्स बँक आहे त्या कशात घट करेल? व्याजदरात घट करेल. व्याजदरात घट केल्यामुळे काय होईल की लोकांना कर्ज स्वस्त वाटेल. स्वस्त कर्ज झाल्यामुळे लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण वाढेल आणि कर्ज घेतल्यामुळे जो पैसा कर्ज रूपाने येणार आहे तो कुठे येणार आहे? चलनात येणार आहे. म्हणजे चलनामध्ये मुद्रेचं परिमाण वाढेल आणि कशाला आळा बसेल? अपस्थितीला आळा बसेल. म्हणजेच अधिकोष दरामध्ये घट करून त्यानंतर खुल्या बाजारामध्ये रोख्यांची खरेदी करून खुल्या बाजारामध्ये रोख्यांची काय करेल, खरेदी जी आहे त्या खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी जर केली, कर्जरोख्यांची शेअर्सची जर खरेदी केली तर अशा वेळी कर्जरोख्यांची शेअर्सची जर खरेदी केली तर आपोआपच काय होणार आहे की केंद्रीय बँकेने कर्जरोख्यांची काय केली, आता खरेदी केली आणि त्यामुळे कर्जरोखे जेवढ्या किमतीचे होते तेवढ्या कर्जरोख्याची किंमत जी आहे ती किंमत कोणाला प्राप्त झाली? बँकांना आणि जनतेला प्राप्त झाली. आपोआपच चलनातला पैसा काय होणार? वाढणार आणि कशाला आळा बसणार? अपस्थितीला आळा बसणार. म्हणजेच खुल्या बाजारामध्ये कर्जरोख्यांची किंवा शेअर्सची काय केली पाहिजे, खरेदी जर केली तर आपोआपच मुद्रा परिमाणात वाढ होईल आणि अपस्थितीला आळा बसेल. त्यानंतर राखीव निधीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय केली पाहिजे, घट केली पाहिजे. राखीव निधी प्रमाण जे आहे त्या राखीव निधी प्रमाणात घट. आपण राखीव निधी प्रमाणातच पाहिलं की राखीव निधी प्रमाण कशाला म्हणतात, प्रत्येक बँकेला तिच्याजवळ असलेल्या रोकडीचा एक भाग केंद्रीय बँकेमध्ये ठेवावा लागतो त्याला आपण राखीव निधी प्रमाण असं म्हणतो. या राखीव निधीच्या प्रमाणात जर घट केली तर काय होणार आहे की आपोआपच बँकांजवळचा जो पैसा आहे तो पैशाचं प्रमाण वाढेल. म्हणजे जर राखीव निधी प्रमाण 100 to 3 असेल तर याचा अर्थ असा की चिल्ड्रन्स बँकेजवळ 100 रुपये असेल तर 3 रुपये ती कुठे ठेवणार आहे, केंद्रीय बँकेमध्ये ठेवणार आहे. आता समजा या राखीव निधीच्या प्रमाणात घट केली, हे प्रमाण जर 2 रुपये केलं तर पूर्वी या बँकेजवळ 97 रुपये राहत होते, आता तिच्याजवळ किती राहतात, 98 रुपये राहतात. म्हणजेच तिचं जे कर्ज देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढली. म्हणजे राखीव निधीच्या प्रमाणात जर घट केली तर कर्ज देण्याची क्षमता वाढते आणि आपोआपच मुद्रे कर्ज जास्तीचं कर्ज दिलं जातं आणि त्यामुळे मुद्रेच्या परिमाणात वाढ होते आणि अपस्फिती जी आहे ती नियंत्रित झालेली आपल्याला दिसून येते. तर हे झाले 2 मौद्रिक उपाय. त्यानंतर आपण पाहू काही राजकोषीय उपाय. मौद्रिक उपायांसोबतच आपण काही राजकोषीय उपाय पाहू की कोणकोणत्या राजकोषीय उपायांचा अवलंब करून पहिले आपण मौद्रिक उपाय, दुसरा पाहू आपण राजकोषीय उपाय. विविध राजकोषीय उपायांचा अवलंब करून सुद्धा अपस्फिती जी आहे ते अपस्फिती नियंत्रित केली जाते. तर साधारणपणे कोणकोणते राजकोषीय उपाय आहे की ज्यामुळे अपस्फिती नियंत्रित होते, त्याच्यामध्ये पहिला आहे करात घट. समजा कर आकारणे हा सरकारचा अधिकार आहे,
आणि त्यामुळे जेव्हा सरकार विविध प्रकारचे जे कर आहे, कारण अपस्थितीला आळा घालायचा आहे, चलनाचं प्रमाण वाढवायचं आहे, क्रयशक्तीचं प्रमाण वाढवायचं आहे, चलनाचा जो संकोच झालेला आहे तो आपल्याला वाढवायचा आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते चलन पुरवठा वाढवत न्यायचा आहे, मुद्रेच्या परिमाणात वाढ करायची आहे, त्यासाठी काय होईल की कराच्या दरामध्ये घट केली जाईल. करदरात घट केल्यामुळे किंवा करामध्ये कपात केल्यामुळे काय झाल की पूर्वी जेवढं उत्पन्न जनतेकडून सरकारच्या तिजोरीत कररूपाने जात होतं, आता करदर कमी केल्यामुळे तेवढं उत्पन्न न जाता त्यापेक्षा कमी उत्पन्न जाईल, म्हणजे आपोआपच लोकांजवळ पूर्वीपेक्षा जास्त पैसा राहील, कारण कराचे दर काय झालेले आहे, कमी झालेले आहे, आणि कराचे दर कमी झाल्यामुळे पूर्वीपेक्षा लोकांजवळील जे मुद्रेचं परिमाण आहे, क्रयशक्ती जी आहे, ती जास्तीची क्रयशक्ती लोकांजवळ येईल, आणि आपोआपच त्यामुळे काय होईल, चलन जे आहे त्या चलनाचं परिमाण वाढेल, मुद्रेचं परिमाण वाढेल, आणि अपस्थितीला काय बसेल, आळा बसेल. म्हणजे कराचे दर कमी केले, कर कपात जर केली, तर मुद्रेच्या परिमाणात वाढ होऊन अपस्फिती जी आहे ती अपस्फितीला आळा घातल्या जातो. त्यानंतर सार्वजनिक कर्जाची परतफेड. सार्वजनिक जे कर्ज आहे, सरकारने जे कर्ज जनतेकडून घेतलं होतं, त्या कर्जाची जर परतफेड केली तर काय होईल की जेवढं कर्ज परतफेड होईल त्या कर्ज रूपात जो पैसा होता तो जनतेकडे येईल सरकारकडून. सार्वजनिक कर्जाची परतफेड, सरकारने जे कर्ज जनतेकडून घेतलेलं होतं ते कर्ज जर सरकारने काय केलं, जनतेला वापस केलं, तर आपोआपच जनतेकडचा जो पैसा आहे तो पैसा वाढेल. तो पैसा वाढल्यानंतर तो पैसा काही एका बंदिस्त डब्यात राहणार नाही, तर तो चलनामध्ये येईल, मुद्रेमध्ये चलन व्यवस्थेमध्ये मुद्रा परिमाणात वाढ होईल, आणि आपोआपच अपस्थितीला आळा बसेल. म्हणजे सार्वजनिक कर्जाची परतफेड केली तरी सुद्धा मुद्रा अपस्फिती जी आहे ती अपस्फिती नियंत्रित झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढ. सार्वजनिक जो खर्च आहे त्या सार्वजनिक खर्चात वाढ केली तर काय होणार आहे की सरकारने काही प्रकल्प राबवले, काही योजना राबवल्या, काही अभियान राबवले आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर जर खर्च केला तर सार्वजनिक खर्चात जर वाढ केली तर काय होणार आहे की सरकारचा खर्च म्हणजे जनतेची काय राहणार आहे, प्राप्ती राहणार आहे. सरकारने सार्वजनिक खर्च वाढवला तर सरकारला जे काही घटक असेल उत्पादन प्रक्रियेमध्ये सहकार्य करणारे भूमी श्रम भांडवल संघटक हे जे घटक आहे या सर्व घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नात काय होणार, वाढ होणार. सार्वजनिक खर्च जितक्याने वाढला, समजा 50 कोटी रुपये सरकारने खर्च केला असेल तर 50 कोटी रुपये कुठे डायव्हर्ट होणार आहे, सगळे हे उत्पादनाच्या घटकांकडे डायव्हर्ट होणार आहे. म्हणजेच उत्पन्नात मध्ये या सर्व घटकांच्या उत्पन्नाची बेरीज केली तर ते किती कोटी रुपयांनी वाढणार आहे, 50 कोटी रुपये वाढणार आहे. कारण सरकारने 50 कोटी रुपये खर्च केला, तो खर्च म्हणजे या सर्व घटकांचं काय झालं, उत्पन्न झालं. आपोआपच उत्पन्न वाढल्यामुळे हा पैसा मग चलन व्यवस्थेमध्ये येईल, मुद्रेच्या परिमाणात वाढ होईल, जेवढा खर्च सरकारने केला तेवढं मुद्रेचं परिमाण वाढेल, आणि आपोआपच सार्वजनिक खर्चात वाढ केल्यामुळे अपस्थितीला काय बसेल, आळा जो आहे तो आळा बसलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आर्थिक सहाय्य आणि अनुदाने. जर आर्थिक सहाय्य आणि अनुदान जे आहे त्या अनुदानात वाढ केली, आर्थिक सहाय्यात वाढ केली आणि अनुदानात जर वाढ केली तरी सुद्धा अपस्फिती जी आहे त्या अपस्फितीला आळा बसतो. समजा सरकारने ज्या विविध सबसिडीज आहे, जे विविध अनुदान आहे, त्या अनुदानाचं प्रमाण काय केलं, वाढवून दिलं, तरी सुद्धा काय होणार आहे की अपस्फिती जी आहे ती नियंत्रित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आर्थिक सहाय्य देऊन किंवा अनुदान जी आहे ती अनुदान जर दिली, त्यानंतर जे काही उत्पादक असेल त्या उत्पादकांना करात सवलत दिली, काय होईल की उत्पादकाला उत्पादन करण्यासाठी चालना मिळेल, कारण त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारचं त्याला आर्थिक सहाय्यच केलेलं आहे. किंवा उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीची हमी घेतली तरी सुद्धा ते काय आहे, एक सहाय्यच आहे. त्यानंतर जे काही अनुदानं आहेत त्या अनुदानामध्ये सबसिडीज मध्ये काय केली, वाढ केली, कराच्या दरामध्ये कपात केली, विक्रीमध्ये सवलती दिल्या, त्याच्यानंतर विक्रीची काय घेतली, जे काही उत्पादित माल आहे त्याची खरेदीची काय केली, हमी घेतली. तर ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आर्थिक सहाय्य आणि अनुदानात वाढ केल्यामुळे सुद्धा अपस्फिती जी आहे ती अपस्फितीला आळा बसेल, कारण ह्या सगळ्या सवलती दिल्यामुळे उत्पादकाला उत्पादन करण्यासाठी एक प्रकारची चालना मिळेल, प्रेरणा मिळेल, त्यामुळे उत्पादनात काय होईल, वाढ होईल, त्यामुळे लोकांच्या हाती जो पैसा आहे तो पैसा खेळायला लागेल किंवा जास्तीत सगळ्या घटकांना यामुळे काय मिळेल, काम मिळेल आणि उत्पादनाला चालना प्रेरणा मिळून सुद्धा
उत्पादन घटकांचं उत्पन्न वाढेल आणि आपोआपच कशाला आळा बसेल, अपस्फिती जी आहे त्या अपस्फितीला आळा बसलेला आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने आर्थिक सहाय्य किंवा अनुदानात वाढ हे सुद्धा अपस्फितीवरची काय आहे एक उपाय योजना असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं आहे तुटीचे अर्थप्रबंधन. तुटीचे जर अर्थप्रबंधन केले तरी सुद्धा अपस्फितीला आळा बसू शकतो. तुटीच्या अर्थप्रबंधनामध्ये आपण पाहू की सरकारने उत्पन्नापेक्षा जर खर्च कमी दाखवला तर अशा वेळी सरकार काय करते की अतिरिक्त जे मुद्रा आहे त्या मुद्रा निर्माण करते आणि त्यामुळे काय होईल की मुद्रेच्या परिमाणात वाढ होते आणि जो काही चलन संकोच निर्माण झाला होता तर विशिष्ट प्रमाणापर्यंत चलन वाढवून मुद्रा परिमाणात वाढ करून कशाला आळा बसेल, अपस्फिती जी आहे ती अपस्फिती कमी केली जाईल. त्यानंतर अन्य जे उपाय आहे त्या अन्य उपायांचा सुद्धा आपण या ठिकाणी परामर्श घेऊ की साधारणपणे कोणकोणते अन्य उपाय आहे की ज्यामुळे मुद्रा अपस्फिती जी आहे ते नियंत्रित करता येते. त्यामध्ये निर्यात वाढ आणि आयात घट. निर्यातीत जर वाढ केली, निर्यात काय केली, वाढ केली आणि आयातीत घट, निर्यातीत वाढ व आयातीमध्ये जर घट केली तर सुद्धा देशामध्ये अपस्फिती जी आहे ती नियंत्रित होऊ शकते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही देशामध्ये निर्यातीचं प्रमाण वाढवून दिलं, कारण वस्तू आणि सेवा ज्या आहे त्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढतो, मग किमती कमी होतात आणि मग किमती कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची काय येते, मंदी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता या मंदीच्या अवस्थेमध्ये तर देशातील निर्यात जी आहे ती वाढवली तर आपोआपच काय होईल की वस्तूंचा पुरवठा कमी होईल. पुरवठा कमी झाल्यामुळे आपोआपच किमती ज्या आहेत त्या किमती वाढतील आणि अपस्फितीला काय बसेल, आळा बसेल. तशीच आयात जी आहे ती आयातीत घट करायची आहे. आयातीत घट केल्यामुळे काय होईल की आयातीच्या रूपाने येणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू जर व्यवस्थेमध्ये आल्या, बाजार व्यवस्थेमध्ये आल्या तर वस्तूंचा पुरवठा वाढू शकतो. परंतु जर आयात कमी केली, आयातीत घट केली तर आपोआपच हा जो वस्तूचा पुरवठा आहे बाजार व्यवस्थेमधला तो कमी होईल आणि त्यामुळे सुद्धा किमती ज्या आहे त्या किमती पुरवठा कमी झाल्यामुळे आपोआपच वाढेल आणि अपस्फिती जी आहे ती अपस्फिती नियंत्रित केल्या जाईल. तर अशा पद्धतीने साधारणपणे निर्यात वाढ आणि आयातीत घट केली तरी सुद्धा जी अपस्फिती आहे ती नियंत्रित होते. आणि शेवटी आहे की अतिरिक्त जे उत्पादन आहे त्या अतिरिक्त उत्पादनाचा नाश. जर जास्तीचं जे उत्पादन आहे त्या अतिरिक्त उत्पादनाचा नाश केला, अतिरिक्त उत्पादनाचा जर नाश केला तरी सुद्धा अपस्फिती जी आहे ती नियंत्रित होऊ शकते. अतिरिक्त उत्पादनाचा नाश मध्ये जेव्हा मागणीपेक्षा वस्तूचा पुरवठा खूप जास्त होतो तेव्हा जे जास्तीचं उत्पादन आहे, अतिरिक्त जे उत्पादन झालेलं आहे त्या अतिरिक्त उत्पादनाचा काय केला, नाश केला. ते अतिरिक्त उत्पादन जर काढून घेतलं, त्याचा नाश करून टाकला, ते डिस्ट्रॉय जर केलं तर आपोआपच काय होईल की देशामध्ये अपस्फिती जी आहे त्या अपस्फितीला नियंत्रण जे आहे किंवा आळा जो आहे तो आळा बसेल. म्हणजे याचा हा जो प्रयोग आहे अतिरिक्त उत्पादनाचा नाश हा जो मुद्दा आहे याचा प्रयोग 1930 जेव्हा जागतिक महामंदी आली होती त्या जागतिक महामंदीच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये असा अतिरिक्त उत्पादनाचा नाश जो आहे तो केला होता. आणि तो नाश केल्यामुळे जी मंदी आहे त्या मंदीपासून अर्थव्यवस्थेचा बचाव करता आला. आता हे जे अतिरिक्त उत्पादन आहे याचा नाश केला तरी सुद्धा अपस्थितीला आळा बसू शकतो. किंवा हे जे अतिरिक्त उत्पादन आहे हे अतिरिक्त उत्पादन सरकारने समजा खरेदी करून घेतलं आणि नंतर जेव्हा तेव्हा देशामध्ये स्फिती निर्माण झाली तेव्हा ह्याच वस्तू जर नियंत्रित किमतीने विकल्या तरी सुद्धा अपस्थिती जी आहे ती नियंत्रित होऊ शकते. आणि म्हणून एक तर अतिरिक्त उत्पादनाचा नाश करा किंवा त्या अतिरिक्त उत्पादनाची सरकारने काय करावं, खरेदी करा, म्हणजे नाशही होणार नाही आणि सरकारने खरेदी केल्यामुळे तो जो खरेदी केलेला वस्तू आहे, जो माल आहे, तो माल स्फितीच्या काळामध्ये नियंत्रित किमतीने विकता येईल किंवा नियंत्रित स्वरूपाच्या किमती निश्चित करून तो माल ग्राहकांना देता येईल. तर अशा पद्धतीने ही सर्व अपस्थितीवरच्या उपाययोजना आहे. या अपस्थितीवरील उपाययोजनांमध्ये आपण पाहिले की मौद्रिक उपाय
मौद्रिक उपायांमध्ये आपण दोन उपाय बघितले. एक म्हणजे अतिरिक्त मुद्रा निर्मिती केली तरी सुद्धा मुद्रा परिमाणात वाढ होऊन अपस्थितीला आळा बसतो. प्रत्यय मुद्रेचा विस्तार केला, मग प्रत्यय मुद्रेचा विस्तार करत असताना वेगवेगळ्या गुणात्मक आणि मात्रात्मक साधनांचा अवलंब जर केंद्रीय बँकेने केला आणि अधिकृत दरात घट केली, खुल्या बाजारामध्ये कर्जरोख्यांची किंवा शेअर्सची खरेदी केली, राखीव निधीच्या प्रमाणात जर घट केली तरी सुद्धा प्रत्यय मुद्रेचा विस्तार होतो आणि प्रत्यय मुद्रेचा विस्तार झाल्यामुळे चलन व्यवस्थेमध्ये मुद्रेचं परिमाण वाढून अपस्थितीला आळा घालता येतो. त्यानंतर राजकोषीय उपायामध्ये आपण वेगवेगळे उपाय पाहिले. कराच्या दरामध्ये घट केली तर लोकांजवळची क्रयशक्ती वाढते आणि मुद्रा परिमाणात वाढ होऊन आपोआपच अपस्थितीला आळा बसतो. सार्वजनिक कर्जाची जर परतफेड केली, सरकारने जनतेकडून घेतलेले कर्ज जर परतफेड केली तर सरकारकडून जनतेकडे पैसा येतो आणि आपोआपच चलनामधला पैसा वाढून अपस्थितीला आळा बसतो. सरकारने मोठ्या प्रमाणावर जर खर्च वाढवला, सार्वजनिक खर्चात वाढ केली तर त्यामुळे काय होईल की सरकारने केलेला खर्च म्हणजे जनतेची प्राप्ती राहील, उत्पादनाच्या सर्व घटकांना काम मिळेल, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, मुद्रा परिमाणात वाढ होईल आणि अपस्थितीला आळा बसेल. तर हे सगळे जे उपाय आहे हे अपस्थिती नियंत्रित करण्यासाठीचे काय आहेत उपाय असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली जी अपस्थिती आहे ती अपस्थिती नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय जे आहे त्या उपायांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेला अपस्थितीच्या विळख्यातून सावरून अर्थव्यवस्था ही संतुलित पातळीपर्यंत आणण्याचं जे काम आहे ते काम हे सगळे विविध उपायांद्वारे केलं जातं. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण विस्फिती आणि संस्फिती ही जी साधन आहे या साधनांचा अभ्यास करू.